बोलेगाव चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत आणि माजी सभापती कुमारसिंग वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश कुलट, सुनील लोमटे, नाना वाळके, शेखर खाकाळ, विजय साळवे, अशोक चौधरी, विजय रावस, युनुस शेख, प्रदीप दहातोंडे, महेश दळवी आदी उपस्थित होते. चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये फेज 2 पाणी योजनेचे पाईप टाकून झाले आहेत, तरी आठवड्यातून एकदा तरी नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे केली. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिला. तर मुळा धरणातील पाणी साठा अत्यंत कमी असल्यामुळे 20% कपात करण्याच्या सूचना मनपाला प्राप्त झाल्या आहेत. तरी देखील नियोजन करून या भागाला लवकरच पाणी पुरवठा केला जाईल आणि मुळा धरणातील पाणी साठा वाढल्यानंतर नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी दिले. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.